तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा। तर आता बऱ्याच दिवसापासून आपलं म्हणजे डेलीचे जे व्लॉग येतात त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची इच्छा आहे की होम टूर आणि गार्डनची टूर, म्हणजे पूर्ण घराची टूर परत पुन्हा द्या। कारण की मला असं वाटतंय ताई, ज्या वेळेस आपण म्हणजे आमच्या घराची टूर आणि गार्डनची टूर दिलती त्यावेळेस आपली फॅमिली खूप छोटी होती, म्हणजे हां फक्त, आणि त्याच्यानंतर त्या व्हिडिओला टाकलेले झाले 1-8 महिने झालेत, आणि त्याच्यानंतर आता झाडं बी आमचे भरपूर मोठे झालेत आणि आपली फॅमिली पण मोठी झाली। तर म्हणलं चला मग आज वेळात वेळ काढून ना, आज अगोदर म्हणलं गार्डनची टूर द्यावा एंट्री पासनं, आणि नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये होम टूर द्यावत, म्हणजे किती कवर होते पाहू, नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये जर झालं तर ठीक आहे, नाही तर मग उद्या 2 पार्ट बनवूयात। तर चला मग आता सुरू करूयात। हो चला, आता तसं तर डेलीच्या व्हिडिओमध्ये जे दाई काका काकू व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच आहे रोज बघून की आपल्या इथं काय आहे आणि काय नाही, तरी सुद्धा आज डिटेलमध्ये पूर्ण टूर देणार आहे। तर आता सगळ्यात अगोदर इथून एंट्री सुरुवात होती, तर हे पूर्ण म्हणजे इथून इथं आमचं फ्रंट गेट आहे, त्याच्यानंतर दोन्ही गेटच्या साईडला या अशा पद्धतीचे थोडंसं गार्डन टाईप थोडंसं झाडं वगैरे आम्ही लावलेले आहेत। आणि हे कोणती ट्री आहेत ग ताई, मला लक्षात आहे ना, पाम ट्री, हां पाम ट्रीच म्हणते याला आपण, छोटे जे असतात ती वेगळे असतात काही की नाही, आणि ह्या साईडला सुद्धा सेम आहे। हे आमचं सिक्युरिटी सायरन वाजतंय इथं, कुणी गेटच्या अवती भोवती कुत्रं जरी फिरलं तरी ते वाजायला सुरू होतं, थोडासा व्हॅल्यूम त्याचा आम्ही कमी करून ठेवलेला आहे, कारण खूप डिस्टर्ब होतं, मग रात्रीचं थोडंसं आम्ही वाढवून ठेवत असतो। म्हणजे गेटच्या बाहेरचा सुद्धा जो म्हणजे स्पेस आहे तो पण भरपूर मोठा आहे, इथं आरामशीर 2 4-व्हीलर आरामशीर लागू शकतात असा एवढा स्पेस आहे। त्याच्यानंतर एंट्रीला स्टार्टिंगला उजव्या हाताला लगेच इकडं सगळा आमचा डोंगराळच भाग आहे, कारण इथनं पुढं लास्ट आमचंच घर आहे, इथनं पुढं एक पण घर नाही आहे तसं, आणि डाव्या हाताला इकडं मग कसे पाहायला गेले तर वस्तीच आहे आमची, भरपूर घर आहेत। म्हणजे भरपूर लोकांचा असं गैरसमज आहे की डोंगराच्या कडेला घर आहे मग शेजारी पाजारी नाहीत का, जंगल विला म्हणल्यावर जंगलात घर आहे का, तर अजिबात नाही, इकडे सगळे घरच आहे, तर मधनं हा रस्ता आहे छोटासा आणि सगळी वस्तीच आहे। तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, चाळेचा 4:45 झालेत, पण आता थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर दिवस माळ होतोय, त्याच्यामुळे म्हणलं चला लवकर व्हिडिओ घेऊन टाकू। तर चला आता आतमध्ये, तर आतमध्ये एंट्री केल्याच इकडं आमच्या जानकीताईचा गोठा आहे। जानकीताई म्हणजे तुम्हाला आता नवीन कुणी असेल तर माहिती नाही, तर आमची लाडकी गाय आहे, तिचं नाव आम्ही जानकी ठेवलेलं आहे, तर तिच्यासाठी आल्याच्या नंतर आम्ही हा सुंदर छोटासा गोठा करून ठेवलेला आहे एंट्रीला। तर इकडं लगेच गेट मधून एंट्री केल्या डाव्या हाताला जानकीचा गोठा आणि उजव्या हाताला आमचं शिवशंभूंचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे। तर मंदिर पण एक युनिक पद्धतीने बांधलेले आहे, जसं की त्याचा कळस आहे तो डायरेक्ट पिंडी टाईप मध्येच घेतलेला आहे, आणि ज्यावेळेस पहिला व्हिडिओ टूरचा केला होता तर त्याच्यामध्ये कलरिंगचं वगैरे काही काम झालं नव्हतं आणि पिंडीची स्थापना पण झाली नव्हती, पण आता सगळं काही झालेलं आहे, म्हणजे स्थापना वगैरे रोजची देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित आणि पूर्ण म्हणजे अशा टाईप मध्ये मंदिर आहे का। तर समोरून तुम्हाला मंदिरचा व्ह्यू दाखवते, तर हे पहा श्री ऋषिकेश्वर मंदिर, असं फ्रंटलाच गेटच्या एंट्रीलाच मंदिर आहे इथे एक छान। ऋषिकेश्वर मंदिराचं नाव कसं पडलेलं आहे ते पण एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, आणि इकडं साईडला थोडेसे असे पाम ट्रीचे दोन असे थोडेसे पॉट वगैरे म्हणजे कुंड्या ठेवलेल्या आहेत। त्याच्यानंतर ही जी पिंड आहे फुलाची, तर ही आम्हाला गिफ्टमध्ये भेटलेली आहे पहा, तर हिला बनवायला 3 वर्ष लागलेली आहेत अक्षरशः, आणि त्याच्यानंतर ही पिंड बनलेली आहे पहा, पण कुणी पण आल्याच्या नंतर प्रत्येकाला ही आवडती। बाकी मग मंदिराच्या परिसरामध्ये आवती भवती थोडे असे बसायला थोडेसे बेंच वगैरे केलेले आहेत, म्हणजे कुणी पण पाया पडायला वगैरे आलं की जरा वेळ 5 मिनिटं का होईना बसून जातच, त्याच्यासाठी हे ठेवलंय। त्याच्यानंतर थोडेसे झाडं वगैरे लावलेत झेंडूचे, तर पूर्ण परिसर असा दिसतोय, म्हणजे मंदिरात ना आल्याला इथं ताजे ताजे फुलं तोडून देवाला वाहण्यासाठी इथं असे झाडं लावून दिलेले आहेत सगळे। त्याच्यानंतर जसं की म्हणजे मंदिर बांधायचा प्लॅन नव्हता अगोदर, त्याच्या अगोदर जसं बोराचं झाड लावलं होतं ते आता भरपूर मोठं झालंय, आणि बेलाचे जे झाड आहे जे की महादेवाला बेलप्रिय असतं त्याचे जे 2 झाड आहेत ते तिकडे समोर लावलेले आहेत पा। अगो बोर बघ ना किती मोठे झाले, आपण तर पाहिले नाही, हे बघ मोठे मोठे ऍपल बोर आहे, मोठे मोठे बोर आहेत खूप। त्याच्यानंतर मंदिराच्या मंदिर आमच्या घराकडे तोंड करून आहे, असं घर आमचं ते पहा समोर, घर इकडे तोंड करून आहे आणि मंदिराकडं
बंदी घराच्या तो घराकडे तोंड करू नये, कारण की उठल्यानंतर जसं बाल्कनी मध्ये माणूस येईन तसं लगेच महादेवाच्या पिंडीचं म्हणजे शिवशंभूंचं लगेच दर्शन होतं. अशा पद्धतीचं मंदिर बांधलेलं आहे. त्याच्यानंतर मग मंदिराच्या समोरच एक ही पूर्ण लाईन आहे आमची की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे की मार्केटमध्ये जेवढे पण फळं भेटतात तेवढ्या सगळ्या प्रकारचे झाडं आम्ही लावलेले आहे. म्हणजे सीझन वाईज जे पण फळं निघतात ते म्हणजे बाहेर विकत घ्यायची जरूरतच नाही पडणार असे. हे बघा इथं अंजीरचे झाड आहे, याला अंजीर लागलेले पण आहेत. कुडमुड म्हणजे आहेत बरेच. आणि जे की वरती जे लागलेले आहेत ते आम्ही पक्ष्यांना सोडून देतो, हात पण पुरत नाही. आणि काढायचे म्हणले तरी आकडा वगैरे काढू शकतो पण ती पक्षीच खातात. आणि सगळ्यात महत्वाचं की आमचे चंदन कस्तुरीची तुम्हाला ओळख करून देतो. चंदन कस्तुरी म्हणजे आमचे क्यूटचे राजहंस जे की बऱ्याच दिवसापासून एक 5 महिने झाले आमच्याकडे. आणि इतका लळा लागलाय त्यांना आमचा, जे डेली व्हिडिओ बघतात त्यांना माहिती. त्यानंतर इकडे पहा, मस्त असे पहा ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेले टोमॅटोचे झाड. याला टोमॅटो सुद्धा लागलेत काही थोड्याच दिवसामध्ये, हे छान असे पिकणार सुद्धा आहेत. आणि भाजीला ताजे ताजे टोमॅटो बाहेरून आणायची गरज लागणार नाही स्वाती, है ना. आमची छोटी पाऊजी सुट्टीवर आले की त्यांना एवढंच काम असतं, किचन गार्डन करायला त्यांना खूप आवडतं. मग ते आले होते तेव्हा त्यांनी हे लावून दिले होते टोमॅटो, तर आता त्याला बांधलंय बघा दोरीनी, तर छान टोमॅटो आलेत सगळे. आणि हे पाय बेलाचं झाड चांगलं फुटलंय, एकाच ठिकाणी दोन लावून दिलंय पण आता रोपलंय. पण आता जी डेलीची पूजा होती मंदिरामध्ये, तर त्या पूजेसाठी मी मुद्दाम म्हणजे तोडतच नाही बेलाचं पान, कारण की त्याला अजून मोठं व्हायचं आणि त्याच्यानंतर त्याची पानं तोडली जाणार. तसं बऱ्याच ताईंनी तुम्ही सजेशन आम्हाला दिलं होतं की बेलाच्या झाडाची पूजा केल्याशिवाय त्याला महादेवाच्या पिंडीवर वाहू नका. तर त्याची पूजा वगैरे तर झाली आहे, पण अजून म्हणजे झाड चांगलं रोपल्याशिवाय त्याचं पान काही तोडत नाही आम्ही, कारण की मला तोडच वाटत नाही त्याचं पान. असं वाटतं एवढं छान दफाळेन का तोडायचं. तर मग चला आता ही सगळी लाईन मध्ये, तर या लाईन मध्ये अंजीर, त्याच्यानंतर हे फणसाचं झाड आहे. पान नाही, फणस नाही, फणस आहे ते वेगळंच आहे काहीतरी, पियर्स का काय. तर हे पियर्सचं झाड आहे पहा. तर याला सगळ्या झाडांना लावलेले 3 वर्ष झालेले आहेत. त्याच्यानंतरच म्हणजे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडन की घर बांधायच्या अगोदर आम्ही पहिले झाडं लावले होते आणि त्याच्यानंतर घराचं काम सुरू केलं होतं. अशा प्लॅनिंगनीच सुरुवात केली होती सगळी. त्याच्यानंतर इथं पियर्स झाल्याच्या नंतर ह्या लाईनीमध्येच 3 ते 4 केळीची झाड आहे. तर तुम्ही पहा इथं केळ पण आलेले आहेत, कोवळे आहेत अजून. त्यानंतर आमची ही इथं 4-व्हीलर एक कचरा भरायची, कारण झाडांचा पाला पाचोळा खूप सारा पडतो ना, मग तो याच्यात भरून कचरा गाडी नवीन करेल ही. तर मग ह्या लाईनीमध्ये हे परत पुन्हा आवळ्याचं झाड. आणि ह्या साईडला जसं की पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हापूस आंबा, त्याच्यानंतर केशर ह्या अशा पद्धतीच्या सगळ्या आंब्यांचे प्रकार आम्ही लावून, लंगडा, हा लंगडा आंबा. आणि दोन्ही झाडांच्या मध्ये जो स्पेस राहिलेला आहे, तर त्या मध्येच आम्ही किचन गार्डन करण्याचा प्रयत्न म्हणजे छोटे भाऊजी आल्यावर करत असतील. तर तिथे तर याचे टोमॅटोचे झाड लावलेले आहेत, तर इथं वांग्याचे लावलेले आहेत. हे बांधलेत असे टोमॅटोचे झाड, इकडे वांग्याचे लावलेत. हा इकडे वांग्याचे लावलेत, म्हणजे दोन्ही झाडांच्या मध्ये जेवढा स्पेस राहील त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं गार्डन करायचा प्रयत्न केलेला आहे. पण आता काय झालंय की 4-5 महिन्यापासून आहे ना, चंदन कस्तुरी जसे आले तसे ते हेच नाही करत, काय म्हणते ते ठेवत नाही. कोथिंबीर, मेथी झालं, पालक झालं, तर त्यांच्या याच्या अगोदर आहे ना म्हणजे येत होता भाजीपाला, आम्हाला खावत नव्हता एवढा कंटाळा यायचा. एक एक वाफा टाकला तरी पण ते आल्यापासून ती खाऊन घेतात सगळे. आणि त्यांना डांबून ठेवायचं, पिंजऱ्यात ठेवायचं म्हणल्यावर ते बरोबर वाटत नाही, म्हणून म्हणलं चला असो. त्याच्यानंतर हे आवळ्याचं झाड आहे पहा, इथं मस्त एक बास टाकलेली आहे. आवळे काही येई ना बर का पण त्याला. हो एका ताईंची कमेंट आली होती की त्याला येतात 4-4.5 वर्षानंतर आवळे येतात. आता याला 3 वर्ष झालेत. हा मग अजून 1000 वर्षांनी येतील. हे बघा इथं बास टाकलेली आहे. कधी आराम करायचा म्हणलं तर आमचे बाबा एकदम गाड सावलीला येऊन इथं झोप काढत असतात दुपारच्या बारी. तसं आम्हाला तर एवढा वेळच नाही भेटत बर का कामाच्या याच्यामध्ये, पण कधी वाटलं तर मग येऊन बसत असतो आम्ही पण. तर ह्या सुद्धा केळीला पहा, छान असे केळं आलेत. तर मी जसं म्हणलं 3 झाडं आहेत, तर तिथं पहिलं एक, हे दुसरं, एक तिसरं. तर ही लाईन जी आहे पूर्ण ती आंब्याचीच आहे, त्याच्यामुळे हिचं काही मी सांगत नाही. फक्त 2 झाडं पुढं फणसाचे आहेत. हा ते आणि त्याच्यानंतर इथं परत सीताफळाचं झाड आहे. तर जेवढं पण आमचं घर आणि गार्डन आहे, तर ते सगळं 1.25 एकर मध्ये केलेलं आहे. आणि सगळ्या म्हणजे जागेला आम्ही कंपाऊंड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि
साप म्हणा, छोटे छोटे किडे किंवा मग काही पण विंचू वगैरे किड्यांचे प्रकार काही आतमध्ये येऊ नये म्हणून इथं अशा पद्धतीची बारीक नेट आम्ही लावलेली पहा कमरेपर्यंत इथपर्यंत म्हणजे सेफ्टीसाठी की जेणेकरून कोणत्याही प्रकारचा किडा मकोडा कोणत्याही प्रकारचं म्हणजे आतमध्ये येऊ नये म्हणून अशा पद्धतीची सिक्युरिटी आम्ही करून घेतलेली आहे. खाली पण पूर्ण पॅक केलेलं आहे मातीत जेणेकरून छोटं छोटं काही यावं नाही. आता यायचंच म्हणलं तर वरती चढून पण येईन पण शक्यतो खालूनच सरपटणारे प्राणी. हो आणि जे तसं पाळलं गेलं तर सापाचे जे पण प्रकार असतात जे वर चढणारे जे साप असतात ते शक्यतो विषारी नसतात. जसं आमच्या फौजी साहेबांना छोट्या सगळ्यांना म्हणजे त्यांना आहे ना सापाबद्दल सगळं डिटेल नॉलेज आहे प्रत्येक सापाबद्दल कोणत्या सापाचं विष किती म्हणजे हे होतं सगळं काही त्यांना डिटेल माहिती ट्रेनिंगच घेतलेलं आहे त्यांनी सापांबद्दल. ज्यावेळेस त्यांचं ट्रेनिंग होतं त्याच्यामध्ये त्यांना सगळं याच्याविषयी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे ते आम्हाला माहिती सांगत असतं अशाने असं तशाने तसं. त्याच्यानंतर इथे एक अंजीरचं झाड आहे परत आणि याला अंजीर पण भरपूर येतात का आणि गोड गोड तर एवढी येत ना विचारायलाच नको कारण एक अंजीर खाल्लं ना तर असं वाटतं किती खावा आणि किती नाही एवढं अंजीर गोड आहे. आता खालचे खालचे ते सगळे तोडून नेलेतच आम्ही वरच राहिलेत मला असं वाटतं ते वरचे राहू देते पक्ष्यांना ते कधी आपण तोडतो. तर आता एवढं तुम्हाला एवढं ही लाईन मध्ये चाललेलं आहे आपलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की हे झाड आपलं याच आहे लवंगाचं. लवंगाचं तसं एका व्हिडिओ मध्ये दाखवलं पण होतं. तर ह्या झाडाचं महत्व असं आहे लवंग यायचं म्हणजे विषय लांबच आता येतील तेव्हा तुम्हाला दाखवूच आम्ही. पण हे बघा एक पान तरी जरी तोडलं ना तरी पण म्हणजे लवंगाचा इतका म्हणजे छान सुगंध येतोय ना. तर व्हेज बिर्याणी म्हणा नॉन व्हेज बिर्याणी म्हणा याच्यातली दोन तीन पानं जरी अशी चुरगळून कुस करून जरी टाकले ना तरी पण त्याचा सुगंध एकदम भारी येतो. तर आता एकदा दोनदा आम्ही टाकले होते जेव्हा करायचं ठरल्यावर करत असतो का टाकत असतो आम्ही. त्याच्यानंतर ही मस्तपैकी जाळी करून घेतली होती आम्ही आमच्या महाराण्याच्या मध्ये राहत होत्या. महाराण्या म्हणजे आमच्या कोंबड्या होत्या लाडक्या. आता बऱ्याच दिवसापूर्वी त्यांना बहिणीकडे आहेत त्या सध्या त्या तिकडे दिल्या कारण की इथे ना म्हणजे झाडांचं खूप नुकसान करायला लागलं होतं. जे आपण आपले झाडं होते ते पूर्ण ते खाऊन लॉन वगैरे काहीच ठेवत नव्हतं लॉनमध्ये वगैरे काहीच ठेवत नव्हतं सगळं खाऊन टाकत होत्या म्हणून त्यांना बहिणीकडे देऊन टाकले. तर हे अशा टाईप आता सध्या याच्यामध्ये ना आम्ही लाकडं ठेवलेत. कधीतरी चुलीवरचा बेत झाला तर मग आम्ही याच्यातले छोटे भाऊजी ज्यावेळेस सुट्टी वाढते त्यावेळेस त्यांनी सगळे लाकडं कट केले आणि याच्यामध्ये ठेवले आणि त्याला पूर्ण जाळी पूर्ण प्लास्टिक पेपरने कव्हर केली. ते म्हणले की म्हणजे पाऊस आला कुठं का आला तर आपलं सरपण भिजणार नाही सेफ राहील अशा पद्धतीची त्यांनी इथं ते काय म्हणते सरपणाला सुद्धा सिक्युरिटी करून ठेवली. पहा हे पण आवळ्याचं झाड पूर्ण आवळ्याचं हे ऍपलचं झाड. ऍपलचं झाड सगळ्यात महत्वाचं की जसं आम्हालाच विश्वास नव्हता की ऍपलचं झाड आपल्या इथं सुद्धा येईल. जसं की मला लहानपणापासून माहिती आहे की ऍपलचं झाड फक्त जम्मू श्रीनगर म्हणजे थंड हवेच्या ठिकाणावर ठिकाणात जिथं असतं तिथंच म्हणजे हे झाड येतात. पण आम्ही एक प्रकारचं म्हणजे दाजी म्हणे नाही आपण लावून तर पाहू लावल्याच्या नंतरच आपल्याला म्हणजे कळण येईन का नाही. पण ते आलंय पहा आणि त्याला दोन तीन वेळेस ऍपल सुद्धा आलेले आहेत. जास्त नाही बरं का चार चार पाच पाचच पण आलेत. पण चार चार पाच पाच तर आलेत आणि हे व्हिडिओ मध्ये पण आम्ही दाखवलेले आहे की बाबा कशा पद्धतीचे आलते म्हणे आणि खायला पण चविष्ट आहे. आता हे बघा फणसाचे झाड हे दोन कसले भारी दिसतात ग हे झाड असे डफळलेले छान फुलं पण आलेली होती. पण आता सध्या नाही दिसत पण आले होते या व्हिडिओ मध्ये दाखवले होते ते सुद्धा. हे पण झाड बघा ना कसलं भारी झालंय स्वाती नाही असं गब्बूचे गब्बू मस्त नाही. त्याच्यानंतर पुढे जांभळ आहे ती जांभळ तर विचारायला सोय नाही एवढी गोड आहे. पैसे देऊन आपण 1000 रुपये देऊन किलो वर जांभळ द्या म्हणलं ना गोड तरी असे जांभळ भेटणार नाहीत. म्हणजे ते काय म्हणतात ना मला सांगायचं एवढं की स्वतःच्या जे म्हणजे दारामध्ये किंवा स्वतः लावलेल्या झाडांना फळं आल्याच्या नंतर जी खुशी मिळती ना ती म्हणजे ही असती गगनात मावण्याजोगी नसती. तर आता सीझन नुसार याला भरपूर जांभळ आलते बरं का पण आता नाहीये. त्याचे हे परत मोसंबीचं झाड आहे पहा आणि चंदन कस्तुरीला छोटासा हौद केलेला आहे. हे आता पाहून पाहून त्यांनी पाणी खराब केलं. तर आता ही होती एक लाईन पहा इथून तर डायरेक्ट मंदिराच्या फ्रंट पर्यंत. आता होती एक लाईन त्याच्यानंतर ही आहे दुसरी लाईन. तर दुसऱ्या लाईनीमधली एक लाईन तर तुम्हाला मी दाखवली दोन लाईन. हा दोन लाईन म्हणजे दोन लाईनीच्या मध्ये कॉमन एक लाईन ही शेजारची मी दाखवली कोणकोणते झाड आहेत. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता म्हणजे मेन रस्त्याकडे वळू. तर हे बघा ह्या प्रत्येक झाडाला मेन हे असे आळे केलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे आळे केलेले आहेत जेणेकरून ते दिसायला पण छान दिसतं
आणि पाणी पण व्यवस्थित लिमिटेड आपल्याला म्हणजे तेवढंच त्याला पाणी दिलं की इकडं तिकडं पाणी जात नाही, व्यवस्थित झाडाला पोहोचतं. तर सगळ्या झाडांना पाहा तसंच केलेलं आहे, ते दिसायला पण छान दिसतंय. आणि सगळ्या झाडांना शिवाय ठिबक सिंचन म्हणजे ठिबकचं पाईप आम्ही पसरून दिलेले आहेत. मोटर चालू केली की नो टेन्शन, ठिबक चालू केलं का प्रत्येक झाडाला व्यवस्थित पाणी पोहोचतं. त्याच्यानंतर ह्या लाईनला सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच ही पूर्ण बॉर्डर करून घेतलेली इथून तर गेट पर्यंत, त्याच्यामुळं म्हणजे पाणी इकडे तिकडे जाण्याची त्याची म्हणजे हेच नाही, विशेष येत नाही. तर चला आता त्या त्या साईडला जाऊ मेन एंट्रीला. मग एक लाईन झाल्याच्या नंतर डायरेक्ट आता इथून एंट्री जी आहे आपली तिथे दाखवते. पण सगळ्यात अगोदर एंट्रीच्या अगोदर गोठा आणि गोठ्याच्या समोरच एक बोरवेल आहे आमचा, जे की बोरच पाणी आम्ही वापरतो आणि पिण्यासाठी पण तेच. तर चला इथून एंट्री झाल्याच्या नंतर शेवग्याचं झाड आहे इथं. मग इथं एंट्रीला सगळ्या स्टार्टिंगला इथे एक मोठं शेवग्याचं झाड आहे. तर याला पण एक 3 वर्ष झालेत आणि 3 वर्षात पहा एवढं मोठं झालंय. तर आता एक वर्ष याची पूर्ण आम्ही शेवगा पूर्ण शेवगा खाल्लाय, म्हणजे भाजीला वगैरे ताजं ताजं तोडून नेत होतो. आणि आता सुद्धा तुम्ही पहा किती बार आलाय. कधी पण म्हणजे स्वतःचा असलं ना की कधी वाटतं तेव्हा आपल्याला म्हणजे तोडून त्याच भाजी वगैरे करता येतं. आणि बऱ्याच ताईंनी आम्हाला हे पण सांगितले की शेवग्याच्या शेंगाचं जे झाड असतं त्याच्या कोवळ्या पानाची भाजी म्हणजे कॅल्शियम ज्याचं कमी झालेलं असतं ते वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि म्हणजे असं आपण कॅल्शियम वगैरे कमी झालं टॅबलेट वगैरे खातो त्याच्यापेक्षा हे छान आहे, रामबाण उपाय. लहान मुलांना सुद्धा पराठ्यामध्ये वगैरे थोडासा शेवग्याचा पाला कोथंबीरीच्या जागी असा कट करून त्यात टाकला ना तर कॅल्शियमची कमतरता तो पूर्ण करतो. तर मग आता त्या साईडला आपले कोणते कोणते झाडं होते, नारळ, त्याच्यानंतर पियर्स, फणस, आवळा, त्याच्यानंतर सगळे आंब्यांचे प्रकार, डाळिंब, जांभूळ, डाळिंब, डाळिंब असं तिथं होतं. डाळिंबाचं झाड इथंच मंदिरासमोर ते सांगायचं. अंजीर, अंजीर हा सॉरी एवढे फळ तिथं आहेत. त्याच्यानंतर या लाईन मध्ये नारळ प्लस सीताफळाचे सगळे प्रकार आहेत. सीताफळ पण एकदम गोल्डन आणि म्हणजे खूप मोठे मोठे आहेत. आणि शिवाय चवीला तो गोड अप्रतिम आहे, विशेष गोल्डन सीताफळ म्हणतात त्याला. आणि ह्या लाईन मध्ये जास्त करून इथं पहा इथे एक सीताफळाचं झाड आहे. दोन नारळाच्या झाडामध्ये एक फळाचं झाड असं केलेलं आहे. आणि जी बॉर्डर आहे म्हणजे फ्रंटला एंट्रीला जी बॉर्डर आहे त्याला आणि रस्त्याचं लुक दिलं झेब्रा क्रॉसिंग टाइप असं. हा त्याला कलरिंग तसं केलंय, कलर केलेला आहे आमच्या छोट्या भाऊजींनी. ते सुट्टीला आलं का त्यांना या असं नादच लई म्हणजे आवड आहे त्यांना या गोष्टीची. आणि हे शोचे झाड लावलेले आहेत पहा, हे दोन कलर मध्ये म्हणजे दोन्ही साईडनी एंट्रीला हे ह्या पद्धतीचे शोचे झाड लावलेले आहेत. मध्ये फक्त ग्रीन घेतलेले आहेत थोडेसे, थोडा शेड चेंज होण्यासाठी अशा पद्धतीचे घेतलेले आहेत. आणि इथं परत डाळिंबाचं झाड आहे. इथं परत दोन झाडांच्या मध्ये एक फळाचं झाड. या डाळिंबाला कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे नाही असं म्हणतात का, डाळिंबाच्या झाडाला औषध मारलं तर डाळिंब येतात, पण असं काही आम्हाला वाटलं नाही. हो थोडस सुकून जाते, फवारे वगैरे याला काही नाही, पण छोटं डाळिंब तोडलं तरी ते लालच निघते. आणि शिवाय पहा आमचे झाड म्हणजे इतके गुणी आहेत ना की विचारायला सोय नाही. तर तुम्ही पहा 3 वर्षाच्या नारळाच्या झाडाला नारळ सुद्धा यायला लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. म्हणजे आता हे काही काही पहिल्या वर्षीचा कोणत्याही झाडाचा म्हणजे आपण बाग केले, संत्र्याचा बाग, मोसंबीचा बाग किंवा डाळिंबाचा बाग, पहिल्या वेळेसचा बार आपण सोडूनच देत असतो, तो धरीतच नाही. तसंच आता ह्या वर्षी जेवढा बी जेवढ्या झाडांना बार येणार आहे तो आम्ही सोडून देणार आहे, धरणारच नाही. जसं की त्याच्यामध्ये थोडस ते जळायला लागले बार आल्याला. हे बघा इथं लिंबाचं इडलिंबू पण लावलेलं आहे, जे की औषध गुणकारी म्हणजे औषधासाठी काम येत. चिक्कू पण आहे पुढं, तर हे इडलिंबूच. हा मोसंबी आहे. आणि त्या साईडला जसं की आंब्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं जास्त प्रमाणे झाडांचं, तसंच ह्या साईडला डाळिंबाचं सीताफळ सॉरी सीताफळाचे झाड जास्त येत ह्या साईडला. आणि मध्ये मध्ये चिक्कू, इडलिंबू, लिंबाचे झाड, त्याच्यानंतर मोसंबी असेल. तर ही लाईन पूर्ण त्याचीच आहे इथून तर घराच्या गार्डन पर्यंत. तर अशा पद्धतीची आमची एंट्री आहे आणि गार्डन आहे. हे बघा हे चिक्कूचं झाड आहे, याला छोटे छोटे चिक्कू आलेत पण दिसत असतील तुम्हाला. सीझनेबल फळं कुठलंही घ्यायची गरज लागत नाही, याला कुठल्याही प्रकारचा फवारण्या वगैरे आम्ही मारत नाही. रोग वगैरे पडला तरच, नाही तर तसं असं दुसरं काही नाही. एवढं आहे की मेंटेनन्स म्हणजे भरपूर ठेवतो कारण आम्ही जसंही थोडं कटिंग झाडाची म्हणा किंवा मग पाला पाचोळा मच्छर होतात नाही तर मच्छर होतात भरपूर होतात कारण झाडं म्हणलं का तिथं मच्छर आलेच अशा पद्धतीने. आणि संध्याकाळच्या वेळी हे असे लॅम्प लावलेले आहेत, त्याच्यामुळे थोडा अंधार पडला ना की खूप छान वाटतं.
तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पूर्ण व्ह्यू तर आम्ही दाखवणारच आहे. संध्याकाळच्या वेळेस कसा दिसतो ते. तर आता ह्या साईडला तर इकडून पण सगळं कंपाऊंड केलेलं आहे. इकडून इथून सुरुवात तसं पाहायला गेलं तर सुरुवात जर केली तर सगळा डोंगराळ भागच लागतो. इकडं कुठं कोणते घरच नाहीये. डोंगराच्या पलीकडं लगेच दुसरं गाव आहे. आमचंच लास्ट घर आहे एवढं. हे मध्येच असे थोडेसे हिरवे घेतलेले आहेत. खर तर हा पूर्णच पट्टा पाहिजे होता एकाच कलर मध्ये. पण त्यांनी आता आणून लावले नर्सरीवाल्यांना ज्यांना ज्यांच्याकडे आम्ही दिलं तर पूर्ण लॉनचं काम छान दिसतंय असं. पण तर ह्या झाडांची एक वाला आत्ताच कटिंग केलेली एक सारखी त्याच्यामुळे ते फार सुंदर दिसतात कटिंग झाल्याच्या नंतर. नाही अशी थापची थाप दिसते. जसं टूर दिली होती तर त्यावेळेस हे झाड नेटकेच आणून लावले होते आणि एकदम छोटे छोटे होते असे. पण आता एकदम छान असे वाढलेत आणि असे मास काय म्हणते ना ओट्यासारखे बसलेत लेवलनी एक लेवलनी. हे काय म्हणजे एंट्री आतमध्ये आल्या आल्याच ते छान दिसत एकदम. आणि ते म्हणतात ना निसर्ग आणि निसर्गामधले झाड झुडप हेच आपलं म्हणजे वातावरण फ्रेश करीत असतेत. आणि काय म्हणतात आपलं अंगण पण मनमोहक आता अंगणाचं वातावरण पण मनमोहक करीत असतेत. तसंच जसं की इकडे डोंगर आहेत त्याच्यामुळे सकाळी उठलं ना तर कधी कधी आम्हाला हरण ससे म्हणजे असं दिसतात. मोर पण सकाळ सकाळ ओरडतात. आणि चिमण्यांचा तर विषयच नाही. त्या तर 12 वाजले माहेर घरच आहे चिमण्यांचं. जंगलविला सगळ्या प्राण्यांचाच आहे आमचा. त्याच्यामुळे काही हेच नाही. कधी पण चिमण्यांचा चिवचिवाट असतो. तर हे पण याच झाड आहे संत्र्याच. तर हे पाच छोटे छोटे त्याला आले पण आहेत. छोटी आली आता ही होईलच मोठी. तर आता झाडांच्या आळ्यामध्ये ना कधी कधी आम्ही काय करतो कोथंबीर वगैरे टाकीत होतो. पहिले ताजी ताजी कोथंबीर आपली उपटून नेली भाजीला टाकली आणि गावरान कोथंबीर टाकली तर त्याच्यात त्याचा म्हणजे वास एवढा छान येतो ना. पण आता चंदन कस्तुरीमुळे खरं तर आम्ही काही करत नाहीये. तर आपल्याकडे काळू बाळू पण होते. काळू बाळू म्हणजे आमचे काळे बदक. आमचे काळे बदक म्हणजे आमचे काळू बाळू. तर ही दोघ जण भांडणं खूप करायचे. खूप हाना मारा त्यांचे. 2 महिने झाले बहिणीकडे दिलेले. आता त्या दिवशी जसं आम्ही गेलतो तर भेटलो. पण आता काय आम्हाला ओळखी ना ते. कारण की त्यांची टीम तयार झाली. कारण ऑलरेडी 2 आहेत आणि हे 2 म्हणजे त्यांची जोडीत जमली. तुले भांडायचे म्हणजे ते चंदन कस्तुरीला पूर्ण मारायचंच केलं. त्यांनी खाऊन पण देत नव्हते. पाणी पण पिऊन देत नव्हते. नुसते हात धुवून मागच पडायचे त्यांचे. ते बघितले रे बघितले की यांना काय व्हायचं कळतच नव्हतं. तर मग अशा पद्धतीचं इथं डायरेक्ट एंड संपतोय रस्त्याचा म्हणजे एंट्रीचा. आणि इथनं मग घराचं गार्डनचं सुरू होतंय जे घराच्या समोर येते. मग जसं इकडं उजव्या हाताला माझ्या लगे इथं थोडे आम्ही देवपूजेला लागण्यासाठी थोडे झेंडूचे रोपं आणून लावले होते सीझनमध्ये. तर आता चांगले फुलं येतात त्याला देवाला वाहण्यासाठी. त्याच्यानंतर इकडं लगेच एक जास्वंदाचं झाड लावलेलं आहे. तर हे जास्वंदाचं झाड मी स्वतः एक काडी आणून लावली होती एवढी एवढीशी. तर ती कुंडीमध्ये लावली. ती कुंडीमध्ये फुटली छान. आणि त्याच्यानंतर मग तीच परत मी जमिनीत लावलं. तर मग एक 4-5 महिने झाले. पण चांगलं डफाळले आणि चांगले फुलं यायला लागले त्याला. देवाला वाहण्यासाठी हे लावलेत आम्ही. त्याच्यानंतर इथं सोनचाफा. तर हे सोनचाफा आहे ना काय म्हणतात ना महादेवाला खूप प्रिय असतो. सोन्यापेक्षा हे फुल खूप प्रिय आहे महादेवाला. म्हणजे देवाला आपण सोनं वाहू शकत नाही. तर सोन्याऐवजी सोनचाफ्याचं एक फुल वाहिलं तर ते सोन्याच्या बरोबर असतं असं ऐकलेलं आहे आम्ही. तर 2 पांढरा सोनचाफा पण आहे आमच्याकडं आणि पिवळा पण आहे. तर त्याचा सुगंध आहे ना. 4-5 फुलं नुसते असे अगदी घरात जरी नेले ना देवाला जरी वाहिले तरी तेवढ्या रूम मध्ये म्हणजे सुगंध. हा पिवळा आहे आणि हा जो आहे हा पांढरा आहे. हा पांढरा सोनचाफा आहे. बघा काळ्या पण आलेल्या आहेत याला. आणि हा पिवळा सोनचाफा आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला आमची लगेच एक विहीर आहे. विहीर म्हणजे ती पाण्याची टाकीच आहे. ती नॅचरल विहीर नाहीये. आम्ही बोरचं पाणी त्याच्यामध्ये सोडतो. पण याला आम्ही लुक असं नॅचरल पद्धतीचं दिलेलं आहे. पाणी शेंदायला वगैरे सेफ्टीसाठी इथं छोट्या फौजींनी अशा पद्धतीची जाळी केलेली आहे. आता मग आता ही जी पाण्याची विहीर आहे तर ही फक्त झाडांना पाणी देण्यासाठी आहे. कारण की ऑलरेडी जी मोठी आम्ही पाण्याची टाकी बनवलेली आहे त्याचं पाणी आम्ही ह्याच्यात सोडतो. आणि याच्यातून सगळ्या झाडांना कनेक्शन दिलेलं आहे ठिबकच. तर मी इथूनच सगळ्या झाडांना पाणी जात. तर मग आता ही मुलांना स्विमिंग करण्यासाठी पोहण्या पोहायला याला त्याला कामाला येते. आमचा रुद्र तर शिकलायच. त्याला पहिले येत नव्हतं. पण विहिरीत आता सुट्टीच्या दिवशी पोहून चांगला शिकलाय. त्याच्यानंतर इकडं आपण पारंपरिक पद्धतीचं काहीतरी जेवण वगैरे बनवायला कधी पार्टी वगैरे असू. आणि आपले रेसिपीचा सेटअप आहे जंगलविला रेसिपीज म्हणून. आपलं एक चॅनल आहे
जे की सध्या आम्ही त्याच्यावर रेसिपी टाकत नाही, कारण लोड भरपूर होतो कामाचा, सगळंच हँडल करायचं म्हणल्यावर जमत नाही. ते आम्ही खूप म्हणजे यांनी खोललं बर का, खूप उत्साहाने खोललं, पण आम्हाला काही ते ऍडजस्टच व्हायना. आम्हाला खूप वाटलं होतं हे करू ते करू, आम्ही खूप सारे मातीचे भांडे गोळा केले इकडून तिकडून, खूप आम्ही उत्साहात खोललं, पण ते आम्हाला ऍडजस्टच व्हायना सगळं काम पाहून. आणि आम्हाला चांगला प्रतिसाद सुद्धा भेटला स्टार्टिंग पासूनच. आमचं दोन व्हिडिओ चॅनल मॉनिटाईज झालं, पेमेंट पण चांगलं येतंय आमचं म्हणजे त्या चॅनलचं, पण आम्हाला म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ टाकायला टाइम मिळेना हा प्रॉब्लेम आहे. एक 7 ते 8 मिनिटाच्या व्हिडिओ साठी 4-4 घंटे उभं राहून म्हणजे काम करावं लागतंय, तरी पण ते पण चुलीवर, चुलीवरती बनवायचं, तरी पण आम्ही प्रयत्न करणार आहे असं त्याला सोडून देणार नाही. हा काही दिवसांनी त्याला चालू करणार आहे आम्ही. तर मग त्याच्यानंतर हे पहा लगेच इकडं घराचं गार्डन आहे समोरच, तर इथं छोट्या छोट्या कुंड्या वगैरे अशा ठेवलेल्या आहेत. आम्ही पहिले ह्या साईडला ठेवल्या होत्या उजव्या हाताला, पण आता इथं ठेवल्यात. तर त्याच्यानंतर इकडे लगेच समोरचं गार्डन आहे आमचं, म्हणजे इकडं राहिला. याच्या अगोदरच आम्ही हे कुंड्या आणण्याच्या मध्ये झाडं लावली होती. हे सगळे पहा, यातले काही गेले आणि काही आहेत, काही जे जळाले ते तिकडे लावले. मग आता त्या साईडला कुंड्या झाल्या की ह्या साईडला लगेच चाफ्याचं एक झाड लावलेलं आहे. आणि मग इथून तर डायरेक्ट आमचं पार्किंग एरिया सुरू होतो, जे गाड्या वगैरे लावण्यासाठी इथे एवढा केला. त्याच्यानंतर हे घरा इथून घर स्टार्ट होतं, तर ज्यावेळेस होम टूर देऊ तिथून त्यावेळेस तुम्हाला इथून स्टार्ट केलेलं दाखवू आम्ही सगळ्यात अगोदर गार्डन पण आमचं. तर मग आता गार्डनमध्ये एवढा सगळं हे ग्रास वगैरे अशी लावलेली आहे, साईडनी बॉर्डरला अशा पद्धतीच्या कुंड्या ठेवून हे झाड लावून दिलेले डबल कॉम्बिनेशन मध्ये. डबल लावलेले म्हणजे छोटे छोटे डायरेक्ट आतमध्ये लावलेले आहेत हे जमिनीमध्ये, आणि त्यानंतर हे कुंड्यांमध्ये लावलेले आहेत. म्हणजे आमचं घर जे बनवलेलं आहे ते सगळं म्हणा घराच्या पुढं तर एवढे सगळे झाड तर आहेतच आहेत, पण घराच्या पाठीमाग सुद्धा म्हणजे पूर्ण बॉर्डर करून साईडला सुद्धा पहा पूर्ण इथून तर त्या टॉकापर्यंत सगळे झाडच झाड आहेत अशा पद्धतीचं. आणि दोन कुंड्यांच्या मध्ये छान दिसावं म्हणून या अशा पद्धतीचे छोटे छोटे प्लांट आणून लावलेले आहेत, जे की आता चांगले वाढलेले आहेत, त्यावेळेस लय छोटे होते. आणि त्यानंतर हे आउटडोअर सिटिंग साठी केलेलं आहे, जसं की चहा वगैरे घेण्यासाठी संध्याकाळी छोटीशी टी पार्टी. सकाळ संध्याकाळी इथं बसलं की सगळं स्ट्रेस कमी होतो डोक्याचा, शक्यतो सकाळच्या वेळी चहा घेत बसलं की. शिवाय आणि पावसाळ्यात तर विचारलेच सोय नाही, कारण इथं बसल्याच्या नंतर तिकडे डायरेक्ट डोंगरच दिसतोय समोर हिरवागार असा. तर आता सध्या सुकलाय सगळा चारा, पण ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस वातावरण एकदम भारी असतो. आणि ह्या चेअर बद्दल पण एकदम दोनदा विचारलं होतं, ह्या आउटडोअर चेअर आहेत, याला ऊन आणि पावसाने वगैरे काहीही होत नाही, म्हणजे खूप चांगले आहे. याचं मटेरियलच तसं आहे ना की त्याला पावसाने ऊन आणि काहीही होत नाही. मला वाटतं 8,000 रुपयाला काहीतरी मागवले होते आपण, मला एक्झॅक्ट प्राइस लक्षात नाही. टेबल आणि 4 चेअर ऑनलाईनच मागवलेल्या आहेत, त्या क्वालिटी मस्त सुपर आलेली, अमेझॉनवरनं मागवल्या होत्या. गार्डनचं पहा लुक असा दिसतोय. इकडं आमचे बाबा बसलेत, ध्रुव त्यांचा खिसा चापतोय चॉकलेटसाठी, आणि स्वीटीचं ओरडायचं काम चाललेलं आहे कारण तिची सोडायची वेळ झालेली आहे. आणि पहा जंगल विला कसा दिसतोय, म्हणजे जंगल विलाची एंट्री कशी दिसतीय. आणि जसं की इथं तुळस, त्याच्यानंतर जे की पांढऱ्या रुईचं झाड जे की शुभ असत दारात म्हणतात ते, त्याच्यानंतर हे शमीचं झाड आणि एक 5 पानांचं बेलपात्राचं झाड जे की आम्हाला मिळालं म्हणजे एका काकांनीच दिलंय आणून ते. तर हे पण आम्ही पूजा म्हणलं रोजची होईल म्हणून इथंच ठेवलं. म्हणजे 5 पानाचं बेलपत्र शक्यतो मिळत नाही, हे लकीली आम्हाला मिळालंय आणि ते गिफ्टमध्येच आलंय, तर नशीब आहे इतकं छान असं 5 पानाचं बेलपत्राचं झाड आमच्या घरी आलंय. शक्यतो पाहायला मिळत नाही 5 पानाचं बेलपत्र, असं म्हणतात ना की महादेवांच्या पिंडीवरती 5 पानाचं बेलपत्र जर एक जरी वाहिलं तरी मनातली इच्छा पूर्ण होते, खूप शुभ मानलं जातं, त्याच्यामुळं चांगलं असतं. हे 5 पानाच्या बेलपत्राला खूप शुभ मानलं गेलेलं आहे. हे पहा 1, 2, 3, 4, 5 बरोबर याला 4-5 पानं आहेत इथं पाहू शकता तुम्ही. तर मग पहा अशा पद्धतीचं आमचं सगळं म्हणजे गार्डन आणि आमच्या घराचा जो परिसर आहे त्याची टूर दिली. मला असं वाटतंय हा एंट्री व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे आज फक्त आपण गार्डनचाच व्हिडिओ इथंच थांबू आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घराची टूर देऊ किंवा आमचं दादींचं जे ऑफिस झालंय त्याची टूर देऊ, दोन्हीतून एक तर दिवस देऊ. हो आणि हो सगळ्यात महत्वाचं की आमचं जे घर आहे त्याचं नाव आम्ही जंगल विला ठेवलेलं आहे. आणि माहितीच आहे पण जे नवीन आहे त्यांना सांगतो. तर चला हा होता बघा आपल्या जंगल विलाच्या परिसरातला एंट्रीतला किंवा मग जंगल विलाच्या परिसराचा एंट्रीचा किंवा आपल्या गार्डनचा टूर.
तर तुम्हाला जंगल व्हिलाच्या एंट्रीचा परिसराचा किंवा गार्डनचा टूर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सक्या वहिनी आणि उद्या होम टूर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो।